शाळेमध्ये जाते असे सांगून घरातून निघून गेलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना वाळूज एमआयडीसी परिसरात घडली असून या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी तालुका गंगापूर येथील गोरखनाथ राठोड हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. गोरखनाथ हे एका खासगी कंपनीमध्ये सिक्युरिटीचं काम करत असून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शाळेत जाते असे सांगून शाळेत न जाता त्यांची मनीषा गोरखनाथ राठोड ही 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा इतरत्र शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. तसेच तिचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जायभाय हे करत आहेत. अशोक साठे, MCN News, वाळूज औरंगाबाद.